वेलकम टू ऑल माय डियर फ्रेंड्स, मिशन नवोदय अकॅडमी जालनातर्फे आयोजित अंकगणित तासिकेमध्ये सर्व होतकरू विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिकी विद्यालय प्रवेश परीक्षा, नवोदय परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम स्वागत, वेलकम. सरासरी हा घटक आपण अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये प्रश्न प्रकार 9 आपण पाहू. यापूर्वी 8 प्रश्न प्रकारांचा सराव आपण केलेला आहे. प्रश्न प्रकार 9 तुमच्यासाठी. सर्वांनी प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, त्याच्यानंतर आकडेमोड करायची आहे आणि आपण उत्तर काढणार आहोत. आजच्या तासिकेतला पहिला प्रश्न प्रकार अनुक्रमांक प्रश्न प्रकार 9. पहिला प्रश्न, चला अतिशय महत्त्वाचे प्रश्न प्रकार आपण अभ्यासत आहोत. पहिला प्रश्न आहे, चार क्रमवार संख्यांची लिहा. चार क्रमवार समसंख्यांची चार क्रमवार समसंख्यांची सरासरी सत्तावीस असल्यास मोठी संख्या कोणती? चार क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. तलाठी भरती, पोलीस भरती, त्यानंतर MPSC या सुद्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. चला, चार क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? आता अशा प्रकारचे प्रश्न येतात, मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, एकूण संख्या आणि त्यांची सरासरी सांगितली जाते, त्यानंतर मोठी संख्या आणि लहान संख्या तुम्हाला ओळखायची असते. चला, रेज हँड टॅबचा उपयोग अनावश्यक करायचा नाही. यस, ज्यावेळी तुमची प्रतिक्रिया मागवली जाईल त्यावेळी तुम्ही ती प्रतिक्रिया द्यायची आहे. चला, ज्यांना उत्तर सांगता येईल त्यांनी हात दाखवा. चला, कोण सांगणार उत्तर? मोठी संख्या. चला, पहिला प्रश्न तुम्हाला मी सोडवून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही सहजपणे हा प्रश्न सोडवू शकता. चार क्रमवार समसंख्या, पहा मित्रांनो, चार संख्या आहेत त्या क्रमवार आहेत, समसंख्यांची सरासरी आहे 27. आता समसंख्या म्हणजेच काय हे जर माहित नसेल तर मग तुम्हाला प्रश्न सोडवता येईल का? नाही. समसंख्या म्हणजे कोण सांगतं बरं? समसंख्या कशा असतात? प्रश्नातील शब्दांचा अर्थ समजत नाही. हॅलो, सांगा. श्रेया वाजे, समसंख्या म्हणजे काय? तुम्ही किती अभ्यास करता पाहूया. समसंख्या म्हणजे काय? समसंख्येची व्याख्या सांगा. बोला, सोपा प्रश्न आहे, समसंख्या म्हणजे काय? माहित नाही? हा बोल, येस नो, माहित असेल तर सांग, वेळ नाही आपल्याकडे, येत नाही. पुढे, समसंख्याच माहिती नाही, आपण संख्याज्ञान शिकून 3 महिने झालेले आहेत, समसंख्या म्हणजे सांगता येत नाही. चला पुढे, कोण सांगणार? जिकोळे सांगा, नांदेड. दिलेल्या संख्येच्या 1, 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येत
संख्येला समसंख्या असे पहा, म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आता क्रमवार म्हणजे काय? क्रमाने येणाऱ्या म्हणजे क्रमवार समसंख्या म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 ह्या काय आहेत? क्रमवार आहेत. समजलं? समसंख्यांचा हा या क्रमवार समसंख्या आहे. मग प्रश्न काय सांगतो की अशा 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? मग आता हे कसं सांगणार? संख्या तर आपल्याला सांगितलेली नाहीत, फक्त सरासरी सांगितली. त्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक्स आहे. समजलं? क्रमवारचा अर्थ समजला, समसंख्या म्हणजे काय? चला तर सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवूया. चला आता लहान संख्या मोठी संख्या काढायला सांगतात. क्रमवार संख्या आहेत सम 4 क्रमवार संख्या. दिलेली माहिती आपण लिहून घेऊ. एकूण संख्या किती आहे? तो 4 आहे. समजते? त्याच्यानंतर काय विचारलेले आहे? मोठी संख्या. सर्वांनी लिहून घ्या, प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहे. आता काय करायचे? मोठी संख्या बरोबर सरासरी अधिक एकूण संख्या. सूत्र पहा. एकूण संख्या वजा 1 पहा. मोठी संख्या काढताना सरासरी अधिक कंसामध्ये एकूण संख्या वजा 1. सरासरी आहे 27. चला किमती ठेवा. कोण सांगणार? हात दाखवा. हॅलो. हा, भार्गव शिंदे सांगा. भार्गव 27 अधिक कंसामध्ये एकूण संख्या किती आहेत? 4 वजा वजा 1. कंसातली क्रिया अगोदर करून घ्या. 4 मधून 1 काढले, 3. 27 अधिक 3 30. चला तर मित्र हो, त्या क्रमवार समसंख्यापैकी मोठी संख्या आहे 30. झालं उत्तर. किती विद्यार्थ्यांना समजलं? चला मग आता प्रश्न पडला असेल सर, लहान संख्या कोणती असेल? कोण सांगतो बरं मला? काहीही न करता मोठी समजलेली आहे, आता लहान कोणती? क्रमवार आहेत म्हणून. समृद्धी सांगा. सर 24. बघा 24 कसं केलं तुम्ही? सर समसंख्या काढल्या त्याच्या मागच्या. बघा मागच्या 30 च्या मागे कोणती आहे? 28. त्याच्या अगोदर 26. त्याच्या अगोदर 24. पहा, म्हणजे ह्या 4 समसंख्येत लहान संख्या 24, मोठी संख्या यांची सरासरी आहे 27. समजलं? चला पुढे पाहूया. लिहून घ्या. चला चला मित्रांनो, पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न तुम्ही सर्वांनी सोडवायचा आहे. चला पुढे पाहूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, दुसरा प्रश्न. सहा क्रमवार पहा. सहा क्रमवार समसंख्यांची सरासरी 47 असल्यास असल्यास लहान व मोठी संख्या कोणती? समजते? दोन्ही संख्या विचारलेल्या आहेत, लहान व मोठ्या, लहान व मोठी संख्या कोणती लिहा. उत्तर द्या. चला आता मोठी संख्या तुम्ही शिकलात, आता लहान संख्येचं एक सूत्र या ठिकाणी सांगतो. पुढे पहा. चला उत्तर देणार कोण देणार उत्तर? प्रथमेश गोराडे सांगा, किती क्रमवार समसंख्यांची सरासरी विचारलेली दिलेली आहे? सहा. सहा. हे खूप महत्वाचं आहे, सहा लिहा. सहा क्रमवार कोणत्या संख्या समसंख्यांची बेरी सरासरी 47. एकूण संख्या किती आहेत? एकूण सहा. काय काढायचे आपल्याला? लहान संख्या व मोठी. लहान संख्या व मोठी संख्या. पहा सांगा सूत्र का कोणतं वापरणार? सगळ्यात पहिले आपण मोठी संख्या काढून घेऊ. पहा लहान संख्येचं सूत्र तुम्हाला मी सांगतोय, थोडा बदल आहे फक्त, मोठ्या संख्येसारखं सूत्र आहे. नेमका बदल काय आहे ते आपण समजून घेऊ. या ठिकाणी सुद्धा सरासरी सरासरी आता अधिकच्या ऐवजी वजा वजा एकूण संख्या समजते? एकूण संख्या वजा एक. सरासरी किती आहे? मोठी संख्या बघा पुढे. मोठी संख्या बरोबर. हा मोठी संख्या सरासरी अधिक एकूण संख्या वजा एक. पहा हे वजा एकच आहे बर का.
लक्षात ठेवायचे, 47 सहा वजा एक ही तर अधिक, 47 अधिक 5 सॉरी 7 सर सर 5 एक मिनिट 5 52 पहा, छोटी आकडेमोड आहे, थोडं जर गोंधळलं तर काय चूक होऊ शकते हे तुम्हाला समजलेलं असेल. लहान संख्या बरोबर सरासरी वजा एकूण संख्या, वजा एकच आहे, अधिक एक करायचं नाही. ते क्रमवार संख्येच्या त्या सूत्रामध्ये अधिक एक आहे, या सूत्रामध्ये वजा एकच आहे. पुन्हा पहा स्पष्टीकरणामध्ये लक्षात घ्या, लहान संख्या बरोबर सरासरी वजा एकूण संख्या वजा एक. या ठिकाणी एकूण संख्या किती आहे क्रमवार 6 वजा एक, 47 वजा 6 मधून 1 गेले 5, 47 वजा 5 42. मोठी संख्या बरोबर सरासरी अधिक, पहा मोठी संख्या असली की या ठिकाणी अधिक करा, कंसामध्ये एकूण संख्या वजा एक, 47 अधिक कंसात 6 वजा 1 5, 47 अधिक 5 52. समजलं? किती मुलांना समजलं हे? हा दाखवा. पुढचा प्रश्न 42 52 उत्तर आलेलं आहे, तुम्ही सोडवा. अशाच प्रकारचा प्रश्न चला. तिसरा प्रश्न, झालं का? आता या ठिकाणी जी संख्या असतात 4 6 8 10 पहा, म्हणजे ज्याची ज्याचा मध्य काढल्यानंतर दोन्ही बाजूला सारख्या संख्या राहत नाहीत. समजा 4 मध्ये काय मध्ये थांबलं तर काय होईल सांगता येत नाही, दोन्ही बाजूला आहेत. परंतु जर समजा विषम आलेत 5 7 तर अशा संख्यांची लहान मोठी संख्या काढणं खूप सोपं आहे. पहा पुढचा प्रश्न, असाच प्रश्न घेऊ त्यानंतर. लिहा प्रश्न तिसरा तुमच्यासाठी, लिहा. पुढंच राहिलंय लिहून घ्या. लिहा प्रश्न तिसरा, 8 क्रमवार समसंख्यांची सरासरी 21 असल्यास
असल्यास लहान व मोठी संख्या कोणती? चला सांगा, सूत्र तुमच्या समोर आहे, आपण त्याचा उपयोग करून उत्तर काढू शकता. आठ संख्या आहेत बरं का, हे आठ लक्षात ठेवा बरं का, मागच्या गणितामध्ये झाली होती बघा. म्हणजे काय होते, कधी कधी सराव करत असताना आपण काही भाग मागच्या सुद्धा गणिताचा घेतो. मागच्या गणिताला खूप मजा आली होती, मी चुकून त्या ठिकाणी काय केलं, सहाच्या ऐवजी चार घेतलं, उत्तर येत नव्हतं. म्हणजे सहाच्या ऐवजी चार घेतल्यानंतर उत्तर येईल का? येणारच नाही बरोबर. म्हणजे फक्त विचार काय करायचा, यावरून आपण एक लक्षात घ्यायचं की चालू गणित आहे, चालू गणितातल्या संख्या ठेवल्या तर उत्तर येते. समजलं? ते तुम्ही करत असाल किंवा मी करत असलो तरी ते येणार नाही. मी करत आहे म्हणजे ते उत्तर बरोबर येईल का? नाही, चुकूनच जाईल. यस, याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. अशी चूक परीक्षेसुद्धा होते, आपण घाईघाईमध्ये काहीतरी किमती ठेवतो, मग आपल्याला समजत नाही की नेमकं चूक चुकतंय कुणा, म्हणजे कोणत्या ठिकाणी. यस, म्हणजे तिसऱ्या कोणत्या व्यक्तीने सांगावं लागते, हा या ठिकाणी अंक चुकलेला आहे. समजलं? चला, कोण सांगणार? आठ क्रमवार समसंख्यांची सरासरी 21 असल्यास लहान व मोठी संख्या कोणती? पहा, चला हात दाखवा, उत्तर द्या. ज्ञानदा भांबरे, सांगा ज्ञानदा. हॅलो सर. बोला सर. पहिले आपण लहान संख्या काढून घेऊ. अगोदर माहिती समजून घ्या, किती क्रमवार संख्याची सरासरी दिली? आठ क्रमवार. कशा आहेत त्या? सम सरासरी. किती आहे सरासरी? 21. 21 आहे. चला, एकूण संख्या किती आहेत? आठ. पहा, हा आठ अंक खूप महत्वाचा आहे बरं का. चला पुढे काय काढायचे? लहान संख्या संख्या आणि मोठी संख्या. मोठी संख्या. चला, आपण सूत्र दिलेलं आहे तर आता लहान संख्या काढून घ्यायची. चला, लहान संख्या बरोबर, लहान संख्या बरोबर सरासरी. बघा, सरासरी बघा, लहान म्हणल्यानंतर वजा करायचे, वजा, आणि पुढे एकूण संख्या वजाच करायचं, अधिक नाही बर का. एकूण संख्या वजा एक. सरासरी किती आहे? 21 वजा. एकूण संख्या किती आहे? 8 वजा 1. आता 21 वजा 7, आठ मधून एक गेले, सात किती येईल मग? मधून सात काढले 14. 14, 14 उत्तर बरोबर आहे. लहान संख्या 14 आहे. मोठी संख्या, आता मोठी संख्या बरोबर सरासरी वजा सरासरी अधिक. अधिक मोठी म्हणल्यानंतर अधिक. बघा, हे अधिक वजा हे चिन्ह योग्य ठिकाणी देता आलं पाहिजे बरं का. संख्या कंसामध्ये दोन्ही ठिकाणी वजा आहे हे लक्षात ठेवा. तर आता 21 सरासरी अधिक कंसात 8 वजा 1. 21 अधिक 7 28. गुड. मोठी संख्या कोणती आहे? 28 उत्तर बरोबर आहे. चला, किती मुलांना समजलं? सर्वांनी सूत्रामध्ये किमती ठेवताना खबरदारी बाळगा, किमती चुकल्या उत्तर चूक. चला, कोणता प्रश्न सोडवतो, कोणत्या बघा, जो प्रश्न सोडवतो आपण त्याच प्रश्नातल्या संख्या घ्यायच्या. चला, समजते सर्वांना? पुढचा प्रश्न.
आता पहा, थोड़ा कठिन स्तर वाढवताना काय करतात त्या दोन, बघा काय काय विचारतील पुढे, क्रमावर संख्येची सरासरी देतील, त्यानंतर लहान व मोठ्या संख्येची बेरीज किती, लहान व मोठ्या संख्येतील अंतर किती, असे पुढचे प्रश्न ते विचारू शकतात, कठीण असाच प्रकार। चला पुढे पाहूया, सर्वांना समजलं का? आता समसंख्येच्या ऐवजी जर विषम संख्या दिल्या तर सूत्र काय, कोणतं सूत्र बदलतं का पाहू। उत्तर आहे लहान संख्या 14, मोठी संख्या 28। झाला प्रश्न प्रकार 10वा तुमच्यासाठी। पाच क्रमवार विषम संख्यांची, विषम संख्यांची सरासरी 21 आहे। तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती, पहा प्रश्न पहा। थोड़ा मोठा प्रश्न दिलाय, म्हणजे असा प्रश्न विचारू शकतात, पांच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 21 आहे, तर सर्वात लहान संख्या, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती। सर्वप्रथम तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या काढावी लागेल, मग त्यांची बेरीज। चला कोण सांगणार उत्तर? चला बोला समृद्धी। सर्व माहिती लिहून घेऊ। पहा कोणत्या विचारल्यात, पाच कशा आहेत क्रमवार, पाच क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर 21, क्रमवार का क्रमान आहे, विषम संख्यांची सरासरी किती आहे 21। छान, मग एकूण संख्या किती आहे, पाच, विचारलंय लहान आणि मोठ्या संख्येची बेरीज, लहान अधिक मोठी संख्या बरोबर। दिलेली माहिती आपण लिहून घेतलेली। आता पहा समसंख्या आणि विषम संख्यांचं सूत्र सारखंच आहे, विषम संख्या आहे म्हणून काही चिन्हामध्ये बदल नाही, कोणता अंक वाढवलेला नाही किंवा एखादं पद वाढवलेलं नाही, सारखं सूत्र आहे। मग काय करणार आता, तर काय करायचं, लहान संख्या सरासरी वजा एकूण संख्या वजा एकूण संख्या वजा एक, कंस बंद, सरासरी आहे 21, एकूण संख्या 5 वजा 1 21 वजा 4 बरोबर 17, किती
सत्रह उतरायला है लहान संख्या, मोठी संख्या, मोठी संख्या बरोबर। बघा मोठी संख्या सरासरी अधिक अधिक एकूण संख्या, बघा चिन्ह वजा एक, बरोबर सरासरी आहे 21 अधिक एकूण संख्या 5 अधिक 1 हो वजा 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 1 21 21 अधिक 4 बरोबर 25। आता ते म्हणलेत की नाही का लहान सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज, म्हणून आपण 25 अधिक 17 करू। सर्वात लहान आहे 17, मोठी आहे 25। सांगा उत्तर। आता 5 12ला 2 7ला 1 1 आणि 2 2 4 42 उत्तर। उत्तर 42। पहा म्हणजे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासण्यासाठी असे प्रश्न विचारतात। मग आपण काय करतो, वर्गामध्ये फक्त एकच शिकलेला असतो, लहान संख्या मोठी संख्या। आता लहान संख्या माहिती आहे, मोठी संख्या माहिती आहे, बेरीज करणं अवघड आहे का? मग शेवटी फक्त बेरीज करायची। आता ते कधी कधी विचारतात त्या दोन संख्यामधील अंतर किती आहे, वजाबाकी करायची मोठ्या संख्येतून लहान संख्या। असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सुद्धा तयार करता आले पाहिजेत। म्हणजे एकाच फॉर्मॅट मधले प्रश्न येतील असं नाही, थोडाफार बदल करू शकतात, त्या तो बदल तुम्हाला समजला पाहिजेत, त्यानुसार सूत्रामध्ये बदल, आकडेमोड थोडी बदलायची, उत्तर निवडायचं, गोंधळून जायचं नाही। चला सूत्र लिहित असताना चिन्हांचा योग्य वापर करा। लहान संख्या या सूत्रामध्ये सरासरी वजा आहे, कंसामध्ये एकूण संख्या वजा एक, मोठी संख्या सरासरी अधिक कंसामध्ये एकूण संख्या वजा एक। पुढे पाहूया, चला पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, व्यवस्थित लिहून घ्या अगोदर। चला दुसरा प्रश्न, सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे। तर
तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? उत्तर द्या. चॅटिंग मी ऍक्टिवेट करतोय, ज्यांना चला आपण उत्तर काढायचे लवकरात लवकर चॅट करा. चला उत्तर सांगणारे हात दाखवा. ज्यांचा हात वर आहे त्यांनाच विचारला जाईल. वाव काय खूप लवकर उत्तर आले. श्रेया कासले फ्रॉम भोकरदन सांगा. प्रश्नामध्ये दिलेली माहिती समजून घ्या. सात विचारलेले, सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. माइक ऑन करा. केला सर. सांगा प्रश्नामध्ये दिलेली माहिती आपण डाव्या बाजूला लिहून घेऊ. सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25. चला एकूण संख्या किती आहे? संख्या बरोबर 7. त्यानंतर काय विचारलेले? बेरीज. सर्वात संख्या बरोबर प्रश्नचिन्ह. चला सर्वात लहान संख्या बरोबर प्रश्नचिन्ह. आता सर्वात लहान सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारलेली आहे. बेरीज बरोबर किती? तर आपण लिहिलेलं आहे सर्वात लहान संख्या. लहान संख्या बरोबर सरासरी. सरासरी वजा लहान मुलांचं वजा करायचं. हा एकूण संख्या. एकूण संख्या वजा एक. संख्या वजा एक. हा किमती ठेवू. सरासरी आहे 25 वजा एकूण संख्या आहे 7. सात वजा एक 25. सात मधून एक गेले 6. हा 25 वजा 6 20. वीस कसं येईल? वीस एकोणीस. बघा घाई शांततेत करायचं. मग तुम्ही जर 20 म्हणलात तर परीक्षेमध्ये कोणी आहे का सांगायला तुमचं उत्तर चुकलं म्हणून? बरोबर चुकणारच ते. म्हणजे आता आपण सरावा दरम्यान कोणीतरी सांगेल, जसं की समजा एखादा गोंधळ झाला आपण चुकून काय होते, तुम्हाला सूत्र माहिती आहे सर्व माहिती आहे परंतु एखादा अंक आपण चुकीचा लिहिला तर परीक्षेमध्ये सांगणार नाही तो प्रश्न की हा अंक चुकीचा आहे. म्हणून तुम्ही काय करता? अचूक आकडे म्हणजे चुकीचे आकडेमोड करून परेशान होता. आता तू जर समजा 20 म्हणतेस 25 वजा 6 तर परीक्षेमध्ये तुला ते समजणारच नाही की नेमकं कोणत्या ठिकाणी चुकलेलं आहे. वजाबाकी योग्य करा. 25 वजा 6 19 म्हणजे लहान संख्या मिळाली. चला वजाबाकी बरोबर मोठी संख्या बरोबर सरासरी अधिक सर्वात मोठी असं शब्द ते वापरलेत परंतु ते मोठी संख्या बरोबर सरासरी वजा गोल कंसात एकूण संख्या वजा एक. सरासरी व अधिक का अधिक? हा एकूण संख्या. एकूण संख्या वजा एक. वजा एक. गुड. सरासरी किती आहे? 25 अधिक गोल कंसात 7 वजा 1. 25 अधिक 6. बोला. 25 आणि 6 31. 31. पहा पुढे त्यांची बेरीज विचारली. मग 31 अधिक 19.
गुड, आता इथे बाजूला लिहितोय मी बेरीज 31 19 अधिक 31 पुढे सांगा 10 1 3 4 5 वाह 50 उत्तर आलेलं आहे. आणि जर तू तिथे 20 लिहिली असती तर किती आलं असत? 49. नाही नाही 49 कसं येईल, 20 लिहिल्यानंतर तू आता 20 म्हणतो तीस 25 वजा 6 20 अधिक 31 म्हणजे 51 आला असता आणि पर्यायामध्ये ते उत्तरच दिसत नाही. पुन्हा तू मग आता काय करणार, त्यामुळं याचा परिणाम इतर प्रश्नावर होतो. चला 50 उत्तर आहे. ज्यांनी ज्यांनी 50 उत्तर चॅट केलं आहे त्यांचं अभिनंदन. चला किती मुलांना आजचे प्रश्न प्रकार समजले? हा नवीन सूत्र आपण शिकलोत, लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या, सरासरी दिली असता सर्वात लहान सर्वात मोठी. पहा शब्द जरी ते थोडंफार बदलतात, लहानात लहान म्हणतात सर्वात लहान म्हणतात. सर्वात लहान म्हणलं काय, लहानात लहान म्हणलं काय, उत्तर बदलणार नाही. त्यामुळे सरासरी काढत असताना किती संख्येची सांगितली, 7, तर 7च संख्या असतील. सर्वात लहान सर्वात मोठी, लहानात लहान मोठ्यात मोठी, लहान मोठी असे शब्द ते वापरू शकतात. पहा आता पुढे पाहूया प्रश्न प्रकार 11. 11व्या प्रश्न प्रकारामध्ये चला पुढचा प्रश्न अंतर विचारलेला आहे. प्रश्न प्रकार 11 झाला का सर्वांचं लिहून? लिहा. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी एकसष्ट आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या मधील अंतर किती? 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 61 आहे. तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधील अंतर किती? चला सांगा. अंतर म्हणजे फरक, मोठी संख्या त्यातून लहान संख्या वजा. चॅट करा. फरक बेरीज नाही, ओम बोंबले. लक्ष तुझं आहे का प्रश्न कोणता चालू आहे, आपण उत्तर काय देतो? पहा मी आता सांगितलं, मागच्या प्रश्नाचं लक्षात ठेवायचं नाही. या प्रश्न हा प्रश्न सोडवताना मागचं सूत्र वेगळं असू शकते, संख्या वेगळ्या असू शकतात. पुन्हा मुलं बेरीजच करत आहेत. फरक काय विचारलाय? अंतर म्हणजे फरक. शब्द समजून घ्या. चला उत्तर आलं नाही आतापर्यंत कुणाचं उत्तर आलं नाही. चला लवकर लवकर आता पहा तुम्ही
लहान संख्या मोठी संख्या काढली असेल त्याच्यानंतर वजाबाकी, त्यापेक्षा ही शॉर्टकट ट्रिक आपल्याकडे आहे, काही करण्याची आवश्यकता नाही। पुढे पहा, चला ट्रिक आपण समजून घेऊ। फरक काय काढायचे, फरक आपण दिलेली माहिती लिहून घेऊ अगोदर। डाव्या बाजूला किती क्रमवार संख्या आहेत, पाच क्रमवार आहेत। कोणत्या संख्या आहेत विषम, सरासरी किती आहे 61। एकूण संख्या पाच, काय विचारलेलं आहे अंतर, अंतर म्हणजे फरक। पहा अंतर म्हणजेच काय आहे, फरक आहे, समजलं। फरक काढायचे आपल्याला, तर फरक बरोबर आता ही जी सरासरी दिली, ही सरासरी याचा उपयोग न करता तुम्हाला करायचे कसं, एकूण संख्या किती आहेत पहा, पाच। तर सूत्र लिहा, एकूण संख्या वजा एक गुणिले दोन झालं उत्तर। एकूण संख्या पाच वजा एक गुणिले दोन, पाच वजा एक चार, चार गुणिले दोन आठ, फरक आठ आला का, हात दाखव। किती मुलांचं उत्तर आलं, फरक आठ आला का शिवराज जिकोळे? हा, तुम्ही मोठी मेथड करून सुद्धा उत्तर किती आणलं, आठच, आणि शॉर्टकट आठ। चला अंतरासाठी शॉर्ट ट्रिक्स आहे, चला बेरजेसाठी नाही। लिहा हे समजून घ्या, मोठी संख्या कोणती आली होती बरं, संस्कार घुले सांग। मोठी संख्या 65 आली होती। किती आली होती, 65। 65, हा, आणि वजा लहान संख्या 57। 57 आली होती, वजाबाकी किती आली मग, वजाबाकी 8 आली। व्हेरी गुड, पहा तुमच्या पद्धतीला आणि ह्या या पद्धतीला किती अंतर, काही वेळ जास्त कमी लागतो का, बघा ही ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवायची। आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की सर किती ट्रिक्स लक्षात ठेवाव्यात, जेवढ्या तुम्हाला ठेवता येईल तेवढ्या ठेवा, जास्तीत जास्त ठेवा आणि समजून घ्या कोणती ट्रिक केव्हा वापरतात। मूळ पद्धत सुद्धा तुम्हाला आली पाहिजे, तुम्ही ज्या पद्धतीने काढला ती सुद्धा पद्धत लक्षात ठेवा आणि ही ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा। चला अंतर काढण्यासाठीची ही ट्रिक आहे। शेवटचा प्रश्न पाहू, चला तर अशा प्रकारे पुढची तासिका वेटिंगवर आहे, आपण थांबू, पुढचा प्रश्न प्रकार आपण पुन्हा घेऊ। चला ज्यांना आजचे प्रश्न समजले आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया द्यायची आहे। पुन्हा भेटूया नवीन प्रश्न प्रकारासह उद्या सकाळी।